ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात येत असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामांसह एमआयडीसी परिसरातील समस्या सोडवण्याबाबत एमआयडीसी सहकार्य करेल अशी ग्वाही देण्यात आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात मंत्रालयातील दालनात वागळे इस्टेट परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीत क्लस्टर योजनेतील एमआयडीसीच्या जागेवरील रहिवाशांची आकडेवारी सादर करण्यास देसाई यांनी सांगितलंय. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 76 हेक्टर जागेवर अनधिकृत इमारतींमध्ये सुमारे 50,000 रहिवासी राहत आहेत. यातील अनेक इमारती धोकादायक झाल्यामुळे येथील रहिवाशांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची गरज आहे. प्रत्येक पावसाळ्यात यातील काही इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांना नाहक जीव गमवावा लागलाय. त्यामुळे इथे जाहीर करण्यात आलेल्या क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी एमआयडीसीनं सहकार्य करत असता आवश्यक त्या मंजुऱ्या वेगानं द्याव्यात अशी विनंती शिंदे यांनी देसाई यांना केली आहे. त्यावर देसाई यांनी रहिवाशांची आकडेवारी सादर करण्यास सांगितलंय. वागळे इस्टेट परिसरात नवीन आयटी पार्क आणि वाणिज्यिक आस्थापना आल्यानं येथील रहदारी वाढली असून सध्या असलेले अंतर्गत रस्ते अपुरे पडू लागलेत. या रस्त्यांचं रुंदीकरण करण्याची योजना ठाणे महापालिकेनं हाती घेतली असली तरी त्यासाठी एमआयडीसीची परवानगी गरजेची आहे. या रस्त्याच्या प्रस्तावाबाबतही बैठकीत चर्चा झाली असता याबाबतही एमआयडीसी सकारात्मक असल्याचं देसाई यांनी सांगितलं. शिवाय या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या पाहता तिथे पार्किंग प्लाझा आणि नवीन रुग्णालय उभं करण्यासाठी भूखंड देण्याची मागणी यावेळी ठाणे महापालिकेनं केली असता याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देसाई यांनी दिले. वागळे इस्टेट परिसरातील ड्रेनेज सिस्टीमची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेनं द्यावी अशी मागणी देखील देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र चर्चा करून प्रस्ताव दिल्यास त्याचा निश्चित विचार करू असं आश्वासन देण्यात आलं आहे.